माफ कर सरपंच भाई, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. इन्स्पेक्टर साहेब, अहो तो हार मी चोरलाच नाहीये, कारण मी दिवसभर घरातच नव्हते. ए बघा, असं पण होऊ शकतं ना की तो हार कुणीतरी माझ्या कपाटात ठेवला असेल. नाही म्हणजे तो हार माझ्या कपाटात सापडला म्हणजे तो मी चोरला असं सिद्ध होत नाही ना. पिंकी बरोबर बोलतीये, हार तिथे कोणीही ठेवू शकत. या घरामध्ये कांड होतच राहतात. आणि सरपंच बाई काल रात्री बी आमच्या बरोबर होत्या आणि सकाळपासून बी आमच्या बरोबरच आहेत. त्यांना कधी संधी मिळणार आहे त्या कपाटात ठेवायची? काय आम्ही घराच्या बाहेर गेल्यानंतर तो हार कुणीतरी कपाटात ठेवू शकत ना? काय इथं लई लोक आहेत आमच्या बायकोच्या वाईटावर टपलेली. हा तस असेल ना तर हे काम आमची ताईडीच करू शकते. बघा, या घरात पिंकीचा सगळ्यात जास्त कोणी तिरस्कार करत असल तर ती माझी ताईडीच आहे. आणि तस मी ताईडीलाच आवडला होता तो हार. अगं ए औदासे, तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्यावर आरोप करायची? या असल्या गोष्टी ना तूच करत असशील. एक नंबरची पातळ यंत्री बाई आहेस तू. अगं तू काही केलंच नाहीयेस तर घाबरतीस कशाला? अगं मग जा ना सामोरं चौकशीला. तुला भीती वाटते त्या हारांवर तुझ्या बोटांचे ठसे असतील याची?